जीवनात सकारात्मक राहावे। जीवन सुंदर आहे असं प्रत्येक मनुष्य म्हणतो, मग त्या सुंदर जीवनाचा किती उपभोग घेतो? घेणारे घेतात, नाही घेणारेही घेतात। किती आनंद घेतला, किती दुःख, त्यालाही मर्यादा असणार, कारण आनंद ही आहे आणि दुःख ही। जगात असा कोणताच व्यक्ती नाही की त्याला फक्त आनंद आहे, त्याला दुःखही असणार। समुद्राच्या लहान मोठ्या लाटा असतात, त्याप्रमाणेच जीवन सुख दुःखांनी भरलेले आहे। सकारात्मक आणि नकारात्मक आपल्या भावनाही तयार होतात। विचार बदलले की मानसिकता बदलते। ज्या व्यक्तीच्या अंगामध्ये नकारात्मक गुण असतात अशा व्यक्तीपासून दूर राहिलेलेच चांगले। होय, मी हे करू शकतो, आपणालाही जमेल, आपण सर्व मिळून करूया, त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल। आपण सर्व मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ। हा झाला सकारात्मक विचार। मला हे जमणार नाही, मी ते करू शकत नाही, मी काय करू? तुम्हालाही ते कधीच जमणार नाही। कशाला चांगलं काम करतोस? माझ्याकडे खूप पैसा आहे, पण मी कोणाला मदत करू का करू? नकारात्मकतेचे हे वाक्य कधीही आपल्याला यशस्वी बनवू शकत नाहीत। एक उत्तम आणि ज्वलंत उदाहरण सांगतो। एक विद्यार्थी असतो, आठवी पर्यंत त्याला काहीच वाचता येत नाही, शिकण्यासाठी त्याचे मन कधीच शाळेत रमत नव्हते। आठवी मध्ये दोन वेळेस तो नापास झाला, एक वर्ष तर त्याने शाळेला दांडी मारली म्हणून नापास झाला। आई वडिलांची इच्छा होती की त्याने दहावी पर्यंत शिक्षण घ्यावे आणि नोकरी लागावी। तो पुन्हा शाळेत येऊन दहावी पास झाला, अकरावी आणि बारावी देखील पास झाला। शाळेतून त्याला अनुभव येऊ लागला, त्याची बौद्धिक विचारसरणी सकारात्मक होऊ लागली आणि नोकरी लागावी हे त्याच्या मनात ठरले। झिरो पासून हिरो होण्याचे स्वप्न पाहिले, मी ते करणारच अशी मनात जिद्द निर्माण केली। म्हणजेच नकारात्मकता बाजूला ठेवून हे स्वप्न एक दिवस पूर्ण झाले। त्याने आर्मी भरतीमध्ये 1500 मीटर धावण्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। लेखी परीक्षेमध्ये सुद्धा त्याने कमालीची मिळकत केली आणि अखेर तो देशाच्या सेवेसाठी आर्मीमध्ये दाखल झाला। हे सर्व शक्य झाले ते म्हणजे त्याच्या शिक्षक वृंदांनी दिलेली एक सकारात्मक वैचारिकता होय। ते यश मिळाले फक्त आणि फक्त जिद्दीमुळे व सकारात्मकतेमुळेच। ज्वलंत उदाहरण म्हणजे माझा लहान बंधू। केल्यास सर्व काही होते, ते फक्त आपल्या विचारामुळे। मग तुम्हीच ठरवा, सकारात्मक विचार हवा की नकारात्मक। सकारात्मक विचारमुळे अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते, अशी अनेक ज्वलंत उदाहरणे आपल्याला माहीत असतील। सकारात्मक विचारांना चालना देणारे उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम होय। एकीने आणि एक साथीने जोडू सकारात्मक धागे, उंच शिखरावर जाऊ सारे, कठीण प्रसंग टाकू मागे, कठीण प्रसंग टाकू मागे। लेखन श्री नितीन शिवाजी चौधरी। धन्यवाद।